सुंदर नको आपल्याला ती शर्यत बिर्यत काय गाडा वाढायचा ना त्या दौलतला वडू दे जिंकू दे त्याला हे म्हणले ना तसं आपण घरात बसून देवीला नमस्कार करू पोचतोय तो आब्या मी हित ना तुझ्या पुढे हात जोडते बाबा आई म्हणून किंमत असल ना तर आज रात्रीचं जेवण करायला घरी ये आणि जर तू आला नाही ना तर बोलणार नाही बरं मी तुझ्याशी कळतंय का ठेवते मी आता फोन आता नको पावरे लेकरा घरी ये तू ये आम्हाला गरज आहे तुमची तुम्ही आले तर घराची शांती परत येईल दादा तू लीडर आहे ना आपला तुझ्यापासून श्री गणेशा होऊ दे मग पुढच्या वर्षीपासून आम्ही सगळे कसे भाग घेतो बघ त्या दौलतचा माज तूच उतरवू शकतो एकदा काय तू मैदानात त्याला हरवलं ना तो काय शर्यतीला हुंगत नसतो आई म्हणून किंमत असल ना तर आज रात्रीचं जेवण करायला घरी ये आणि जर तू आला नाही ना तो बोलणार नाही बरं मी तुझ्याशी अभ्या लेका मी ऐकलं तू शर्यतीत भाग घेतोय हा सर घेतलाय अरे अभ्या कसं मॅनेज करणार आहेस तू म्हणजे अरे अभ्या आपल्या दोन दोन साईट चालू आहे त्यात नवीन साईटवर किती काम असतं हा सर पण मी करण ते मॅनेज अरे अभ्या तोच तर प्रश्न आहे कसा मॅनेज करणार आहे तू दोन दोन साईट झाल्या तुझं अकॅडमी झाली घर झाला संसार झाला नाही पण तुझ्यात आहे तेवढी दमक अभ्या नीट ऐक अरे लॉंग टर्मचा विचार कर आणि काय ते यावर्षी त्या दौलकला हॅट्रिक करायची म्हण ते कायला त्याच्या वाकड्यात जातो अभ्या अरे आमदाराचं पोरग येते उद्या तुझी अकॅडमी सुरू झाली तर ही मोठी लोकच तुला मदत करणार आहे ना उगाच कोणाच्या नादी नको लागू हे बघ मी आपलं सांगितलं बाकी तुझी मर्जी हा आणि अजून एक त्या नवीन साईटचं काम उद्यापासून सुरू कर हा सर काय हा जमणार आहे का परत मला त्या साईटवर सांगायचं नाही मला शर्यतीसाठी वेळ पाहिजे ते अजिबात मॅनेज होणार नाही अभ्या कामाकडे दुर्लक्ष करू नको रे बाबा अरे दोन्ही साईट तुझ्या जीवावर सोडल्या आहेत ते शर्यत बिरत नको आपल्यासाठी नसतं ते अशा शर्यतीचे नाव फायनल झाले ना भाई उद्या पेपरात आउट होतील अशा नंबर लागला भाई अभिनंदन पण यावर्षी शर्यतीला तगडी होणार भाई दौलत आणि अभ्या पण येतात आणि हा दौलत हॅट्रिक साठी काय बी करू शकतो मागच्या वेळेस त्यांनी काय केलं तो बघितलं ना तुम्ही हो तर हा अभ्या हा निघाली का तू हा निघाले जरा साईड चे इकडे येते का काय आलं जरा बोलायचं तुझ्याशी बर येते चा घेणार हा चल तुला कसं कळलं बापू बी होते ना कधी मला ना आता थोडं टेन्शन यायला लागले खरं तर कन्फ्यूज आहे मी सगळ्यांचं सगळंच बरोबर वाटू राहिलं आता मला आपण सगळी बरोबर आहे म्हणा ते बरोबरच आहे बाप म्हणून त्यांनी तो फोटो पाहिल्यावर त्यांचं चिडणं स्वाभाविक आहे अभ्या माझं चुकतंय का ते नाही पाय ना आई आप्पा बापू माझे बॉस सगळेच सांगू राहिले शर्यत नको शर्यत राहू दे आईचा बी फोन आलता त्या त्रास होते ते कळत आहे मला मला एक कळत नाही ते मी स्वार्थी होऊ राहिलो का माझ्या फॅमिलीपेक्षा माझी स्वप्न माझी इच्छा मोठे
कधी आपण असं पाहिलं नाही ला ते आज वाकले माझ्यासमोर पहिल्यांदा वाकलेत कोणासमोर तरी नाही असं पाहू शकत त्यांना नाही किती बी राग आला तरी त्यांनी त्यांच्या मानानं राहिलं पाहिजे ना मला जन्माला खालून आज माझ्या समोर हात जोडायची इतकी मोठी आहे का ही शर्यत माझ्या बापांना नाही पाहू शकत मी असं माझ्या इच्छेसाठी माझ्या स्वप्नांसाठी त्यांचा मान कमी नाही ना झालं पाहिजे एवढा स्वार्थी पोरगा नाही मिळत अभ्या माहिती आहे मला ते बाहेर किती बी चॅलेंज असेल ना जीवाचं रान करण मी त्यासाठी फॅमिलीशी लढणं नाही जमतलं ते आणि त्याचा त्रास तुलाच होणार घरात काय चाललंय ते बी कळत आहे म्हणलं ते आई तू किती बी म्हणले ना सगळं ठीक आहे तरी रियालिटी वेगळी आहे ते मला माहिती आहे आता तर आईनं अजूनच पेचात टाकलं मला म्हणजे फोन आलता म्हणली तू आल्याशिवाय जेवणार नाही काय करायच मी थांबणार ते म्हणून तर निर्णय घेता येत नाही ना मला संध्याकाळपर्यंत नावं जाणार पेपरवाल्याकडे गावात आधीच खबर पसरली आहे आणि पोरांच्या लय अपेक्षा आहेत रे तुझ्याकडनं हा ना सुन्या भी बोलला मला म्हणून तर मला कळणं झालंय काय करू मी एकदा वाटतं की शर्यतीत भाग घेऊ नाही ना पण एवढा त्रास होणार असेल तर काय उपयोग आहे पण बापूंचे पैसे बी द्यायचे अकॅडमीला पैसा लागणार आहे आईला बी नाही दुखू शकत त्या दौलत सगळंच ना अवघडून बसलेलं ते काय कळेनसंच झालंय मला सगळं तंगड्यात तंगडे तुला काय वाटत काय करायला पाहिजे मी डोळे बंद कर आणि चल माझ्या माग काय होत तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या आयुष्याचे निर्णय इतरांनी घेतले ना तर असा तोंडावर आपटशील आणि स्वतः घेतले तर दुनिया जिंकशील याच्यातलं काही कळून नाही राहिलं मला आबांशी बोलून घ्या तुम्ही ए चल 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 फोन ठेव फोन ठेव सोडा बॉटल फोन ठेव चल शेट ओ शेट ए तरी जे शर्यतीत मी भाग गेले का तू सारखं काय पळू राहतो अहो शेट रागची खबर आहे ना रागची बिप्टिंग नको सांगू बाबा आता पळू पळू डोक्याचं दैव राहिलं माझ्या अहो शेट खबर ऐकाल तर दह्याचं ताक होईल कृपया आता जर तू पांचड मारशील ना आई शपथ एक हाईट दे नाही तू रस्त्यावर जाऊन पडशील अहो रस्त्यावर मी नाही अभे आलाय आपणनी त्याला घराबाहेर काढलंय टीप लागली मला आणि शर्यतीतनं नाव नाही काढलं ना तर घरात नाही येणार म्हणे म्हणजे आपला एक धमाका आणि अभिमन्यू जागीरदार डायरेक्ट रस्त्यावर लते मामी अभ्या काही बोलला का ग काय बद्दल घराकडे आला नाही ना अजून अजून ठरलं नसेल का ग त्याच मामी आपण एवढं सांगून सुद्धा जर पेपरात नाव आलं ना त्याच सगळे दोर तुटतील बरं मग
मी भी काय नाही करू शकणार. आभ्या जिंकल शर्यत आणि घरच्यांना एवढं दुखवल्यावर ते जिंकण्याला काय अर्थ राहतो. ते येईल पण घरी येईल. किती बी रात्र झाली ना तरी बी येईल घरी. आपणच्या विरोधात नाही जायचं. तू माझ्या बी मायेची लाज राखल. दत्त महाराज आहेत त्याच्या पाठीशी. महाराज लवकर धाडा बरं माझ्या लेकराला. तुम्ही ना एक गाडी बुक करा. एक नाही दोन गाड्या बुक करा. म्हणजे आपली फॅमिली आणि बापूंची फॅमिली कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊन येऊ. कधी? आपलं मार्च मध्ये म्हणजे शर्यतीच्या वेळेला. पण अभिमन्यू नितीन दे मी बोलले त्यांच्याशी समजून सांगितले त्यांना. तो काही नाही तर निदान आमच्या शब्दाचा मान म्हणून तरी येतील ते. तुम्ही गाडी बुक करा. या शर्यतीच्या काळात गावात राहायचंच नाही मला. नकोच ते. पण आपण तुम्ही उद्या पेपरमध्ये त्यांचं नाव नसणार आहे. बघाच तुम्ही. आता उद्या पेपरात नाव येईल आणि त्याच्यामध्ये तुमचं नाव नकोय आम्हाला. आता आमच्यात एवढी ताकद नाहीये. फॅमिलीसाठी शर्यतीला तिलांजली द्या आणि घरी या. हा बोले. अभ्या अजून आला नाही रे तू. थोडा वेळ दे ना मला. अजून काय आला रे वेळ पाहिजे तुला. सांग की दौलतला नाही म्हणाव. त्यासाठीच आहे. आजची रात्र दे फक्त मला. आजची रात्र? बर ठीक आहे. आज नाही पण उद्या ये बर. घरी ये पण. काय मी उद्या फोन करतो आहे. फोन नको. तू ये घरी मी वाट पाहते बर. औषध आज भी जाणार आहे तुम्ही. कुठं? लेकाच्या खोलीत. राग गेला. तुम्ही तुमच्या कर्तव्याला चुकलेले नाही. चिरंजीव परत येतील. मला बी तसंच वाटतंय. मी आज लतीकडे जा. हरकत नाही. झोपा तुम्ही तिकडे. तुमचे चिरंजीव आल्यावर मग या. डोक्यावरचं ओझ कमी झालंय जरा आज. वजच आहे. ही शर्यत म्हणजे एक वजच आहे. झोपा तुम्ही. तुमची अवस्था माझ्यापेक्षा बी वाईट आहे. तुम्ही स्वतः बोलले त्याच्याशी. लई बरं वाटलं मला. पोराच्या जीवापेक्षा माझा मान मोठा नाहीये. त्याने अजून हट्टेपणा करू नये म्हणजे झालं. नाही तर गोष्टी लई वाईट होतील. तुमच्या आमच्या दोघांच्याही हाताबाहेर जातील. नाव काढलेलं असू दे.
पेपर मध्ये नाव छापून येऊ नये म्हणजे झालं। लती तू या खोलीत राहायला लागले होय आत्याबाई, एवढे चिडले आपणवर। नाही असं काही नाही, मग काय आता कधी बोलणारच नाहीत का काय आपणशी? आवनी राग निवळल्यावर बोलतील ना। तुला आत्याबाईंचा राग माहित नाही ना, ते लय डेंजर आहे, सहजासहजी चिडत नाहीत त्या, पण एकदा का चिडल्या ना मग काही खैर नाही, मग समोर कोणी का असो, आप्पा असो भाऊजी असो नाहीतर आमचे हे असो, म्हणून तर मी जास्त नादा लागत नाही बघ आत्याबाईंच्या। तुला सांगते ना, आपल्या घरातले सगळे पुरुष आहेत ना आत्याबाईंच्या ताटाखालचं मांजर आहेत, कुणी काही बोलत नाही त्यांना, आप्पा भी नाही आमचे हे भी नाही, हा भाऊजीच कधी कधी काय बोलले तर बोलले। कुठे आहेत ग भाऊजी, बापूंकडे आहेत का? नाही, मग काय माहित नाही मला। आमची मिनी त्यांना घरी नाही घेऊन गेली म्हणजे मिळवलं, तुला राग नाही येणार ना ग? मला कायला राग येईल, नवरा आहे ना तुझा म्हणून म्हणलं, ना त्याने नसला तरी काय द्यान। अग तुम्ही मित्र मैत्रिणींसारखे राहता म्हणून म्हणलं मी, तुम्हाला काय। चल बाई मी येते आपण एवढं चा देऊन, आता काय आत्याबाई त्यांना काही द्यायच्या नाहीत ना, मलाच बघावं लागेल सगळं। चिडल्यात वाटत। सुनबाई तुम्ही कामाशी काम ठेवा। तसं नाही आप्पा, पण आत्याबाईंना ना कळत नाहीये भाऊजींनी शर्यतीत नाव काढून घेण्यातच त्यांचं भलंय, जान है तर जहान है नाही का? पेपर नाही येईल का आजचा? पेपर मी पाहते। शर्यतीच्या यादीत जर चिरंजीवांचं नाव असेल तर आमच्यासारखे वाईट आम्हीच।